सांगायचं तर खूप मोठा आणि खूप वेगळ्या पातळीवर शूट होणारा हा सिनेमा आहे. आपल्या चित्र आपल्या सृष्टीमध्ये तसेही सस्पेन्स थ्रिलर्स खूप कमी बनतात आणि यु नो हा तसाच एक चित्रपट आहे जो धमाका करणार आहे असं मला वाटतं. कारण स्क्रिप्ट जी अमोल सरांनी लिहिलेली आहे ती इतकी कन्व्हिन्सिंग आहे आणि इतकं असं वाटतं प्रत्येक क्षणाला की अरे आता काय होणार आहे, आता काय होणार आहे. सो ही जी एक क्युरिओसिटी लेवल आहे, मी प्रचंड क्युरियस आहेच तसंही, यु नो. आणि मला असं वाटतं की ते पोर्ट्रे करताना खूप मजा येणार आहे. मी सायली नावाचं कॅरेक्टर प्ले करते जी साऊथ मुंबईची रिच फॅमिलीमधनं मुलगी आहे आणि या चित्रपटामध्ये शशांक, सचित आणि गश्मीर आहेत. आता तिचं कोणाबरोबर काय असतं हे तुम्हाला एक्झॅक्टली चित्रपट रिलीज होईल किंवा ट्रेलरमध्ये तुम्हाला ते कळेल. पण कशी ही हे चार इंडिव्हिज्युअल्स या क्रूजवरती येतात आणि कसं त्यांचे लाईव्स एकमेकांना क्रॉस होतात हे दाखवणारा हा चित्रपट आहे. प्रत्येकाचं कॅरेक्टर अतिशय वेगळं आहे. आधी काहीतरी वेगळं असतं, मग ते वेगळं होतं. सो ही जी काही थ्रिलिंग एक्सपिरियन्सेस आहेत ना, इवन इन द स्क्रिप्ट असं मी म्हणेन, ह्याच्यामुळे मी हो म्हणाले या चित्रपटाला. अँड ऑब्व्हियसली देर आर म्हणजे भक्कम प्रोड्युसर्स आहेत, क्लासमेटचे प्रोड्युसर्स आहेत, कमल नथानी ज्यांनी हिंदीमध्ये इतकं काम केलेलं आहे टेलिव्हिजनमधनं, ते त्यांची अख्खी टीम घेऊन येत आहेत. आणि मुळात म्हणजे इतक्या मोठ्या लेवलवरती क्रूजवर जाऊन आम्ही हा चित्रपट शूट करतो आहे. स्पेनमध्ये शूटिंग करू, इटली आणि फ्रान्समध्ये. सो मला फक्त इतकंच म्हणायचं की आम्ही तर हा प्रयत्न करतोच आहोत, पण कुठेतरी आता ऑडियन्सेससुद्धा हे एक्सेप्ट करायला तयार आहे की येस, आपला सिनेमासुद्धा या पातळीवरती शूट होऊ शकतो. आय थिंक नथिंग मोर देन दॅट. अमृताचे जे फॅन्स आहेत त्यांना अमृता अतिशय एका ग्लॅमरस आणि एका खूप वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे असं मी म्हणेन. कारण जसं मी तुला म्हटलं की कॅरेक्टरबद्दल मी खूप रिव्हील नाही करू शकत आहे, फक्त तिचा लुक खूप ग्लॅमरस असणार आहे. आणि हां बाबा, की आपला मराठी सिनेमा या लेवलवरती शूट होऊ शकतो आणि हे आय थिंक कुठेतरी त्याच्यात एक मी प्राईड घेते की कुठेतरी मला असं खूप छान वाटतं की क्या बात आहे यार, कोणीतरी हा विचार तरी केला आणि त्या विचाराचा मी एक भाग आहे. सो याचा मला अभिमान वाटतो. थँक्यू. नमस्कार, मी अमृता खानविलकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.